आगामी काळात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय. चिखलीकर यांच्या दाव्यानं नांदेडच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपमध्ये अनेक जण येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. याचाच धागा पकडून एबीपी माझानं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विचारणा केली असता त्यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असं स्पष्ट सांगितलं. बैठकीमध्ये बोलताना त्यांनी असा उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक मंडळी तयार आहे. बोलत बोलत म्हणाले इथे की अशोक चव्हाणांच्याही नावाचा त्यांनी उल्लेख केला. अशोक चव्हाण काँग्रेसनिष्ठ असल्याचं किती सांगत असले तरी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असे माझी देखील धारणा आहे. नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला भाऊराव चव्हाण साखर कारखाना, त्याला 150 कोटी रुपये मदत करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतल्याची वर्तमानपत्रातली बातमी मी वाचली. याचा अर्थ ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे जाऊन हात पसरतात तेव्हा त्यांना भारतीय जनता पक्षात यायचं असेल असं माझं मत. दरम्यान भाजपचा दुपट्टा घालायला कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडेच पक्ष पडत नाही, आम्ही कोणाकडे जातही नाही पक्ष पडायला, पण हा दुपट्टा जर कुणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आहे. नांदेडमध्ये कोणता मोठ्याने दुपट्टा, या दुपट्ट्याकरता आता खूप लोक सांगितलं हा दुपट्टा घालायला, कारण या दुपट्ट्याने बघा जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.